लास्ट लेक्चरला आपण डिसीजेस ऑफ सोयाबीन बघितले होते, तर डायरेक्ट आपण शिफ्ट होतोय जरा हॉर्टिकल्चर क्रॉप वरती, कारण आपली मीड पुढच्या आठवड्यामध्ये आणि मीडला तुम्हाला थोडाफार सिलेबस याचा असावा, त्या दृष्टिकोनातून आपण थोडं हे हॉर्टिकल्चर क्रॉप असावेत त्या दृष्टीनं आपण हा आजचं लेक्चर जे आहे ते आपण दुपारी 3:30 होणार होतो प्रॅक्टिकल, ते प्रॅक्टिकल आता आपण कंटिन्यू करतोय. तर याच्यामध्ये सुरुवातीला डिसीजेस ऑफ गावा, त्याच्यामध्ये आपल्या सिलेबस नुसार विल्ट आणि अँथ्रॅकनोज आहे, आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाचा डिसीज आहे तो म्हणजे गावा कॅन्कर. हा गावा कॅन्कर जो आहे तो सिलेबस मध्ये नाहीये, परंतु अतिशय महत्वाचा डिसीज आहे, तुम्हाला तो माहित असणं गरजेचं आहे, त्यामुळं तो सुद्धा तुम्हाला किंवा एमएससीच्या दृष्टीने वगैरे पुढे जाऊन तुम्हाला ते त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन असतोय, तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते शेवटचं सांगतो काय आहे ते गावा कॅन्कर. तर सुरुवातीला आपण जो हा विल्ट डिसीज आहे तर तो विल्ट डिसीज बघूया. फंजिसाइड घ्यायचं त्याच्यामध्ये. तर आता याचं जर आपण थोडी इंट्रोडक्शन बघितली तर विल्ट इज पेरनिशियस डिसीज ऑफ गावा इन इंडिया. इन इंडिया द डिसीज वॉज फर्स्ट रेकॉर्डेड नियर अलाहाबाद इन 1935. द इन्फेक्शन वॉज रिपोर्टेड 15-30%. ठीक आहे, उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबाद मध्ये साधारणतः 1935 साली फर्स्ट टाइम याचा रिपोर्ट केला गेला, कारण साधारणतः जर आपण तसं बघायला गेलो तर युकेमध्ये गावाचं कल्टिव्हेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. द डिसीज इज सिरियस ट्रीट टू गावा कल्टिव्हेशन इन युपी, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आजही तो सिरियस डिसीज आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन आपण बघितलं तर इन वेस्ट बेंगॉल इट रिड्युसेस द यील्ड इन अफेक्टेड ऑर्चर्ड बाय 80%. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या वेस्ट बेंगॉल रिजन मध्ये साधारणतः 80% तुमचं यील्ड मध्ये लॉस झालेलं, म्हणजे हा डिसीज किती क्रिटिकल आणि महत्वाचा आहे बघा. इट ऑल्सो प्रिव्हेंट्स इन हरियाणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, पंजाब अँड मध्य प्रदेश ऑल्सो. इट हॅज फोर्स अप्रोटिंग ऑफ अबाउट 150 acres ऑफ गावा इन पंजाब अँड 300 acres इन हरियाणा ड्युरिंग 1971-81. म्हणजे ह्या 71-81 ह्या 10 वर्षामध्ये साधारणतः तुम्ही हरियाणामध्ये जर बघितलं तर 300 acres ऑर्चर्ड मध्ये जे आहे ते पूर्ण काढून टाकलं गेलं, त्याचबरोबर 150 acres पंजाब मध्ये पेरूची बाग जी आहे ती पूर्णपणे काढून टाकली. म्हणजे किती इम्पॉर्टंट डिसीज आहे हा बघा, 150 acres म्हणजे काय थोडं नाही. तर ऍक्च्युअली याचा जर आपण कॉज बघायला गेलो, द एक्झॅक्ट कॉज ऑफ द डिसीज इज स्टील नॉट फुली अंडरस्टूड, बट पॅथोजन वेर एज फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम अँड रायझोक्टोनिया स्पीसीस. म्हणजे हा ऍक्च्युअल फ्युजेरियम मुळे होतोय की रायझोक्टोनिया, म्हणजे कॉम्प्लेक्स आहे, परंतु ऍक्च्युअल कॉज जर बघितला सिम्पटम वरून आपण आयडेंटिफाय करू, जर इनिशियल स्टेज मध्ये असेल तर तो रायझोक्टोनिया मुळे होईल, आणि जर ज्यावेळेस पूर्ण क्रॉप मॅच्युअर असते किंवा तुमचं ज्यावेळेस फ्लॉवरिंग स्टेजला क्रॉप जातोय तिथून पुढे फ्लॉवर स्टार्ट होतात, तिथून पुढे जर तो कॉज असेल तर तो फक्त आणि फक्त तुमचा फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम मुळेच असतो. आणि सिम्पटम सुद्धा इझिली आपण आयडेंटिफाय करू शकतो, रायझोक्टोनियामध्ये रॉटिंग होत असते, फ्युजेरियममध्ये सुद्धा पूर्ण प्लांट जे आहे ते पूर्ण प्लांट विल्टिंग होते, म्हणजे पूर्ण प्लांट वाळून जाते. म्हणजे अशा पद्धतीने आपण या दोन्हीमध्ये डिफरन्सिएशन करू शकतो. आता याचा जर सर्व्हायवल आणि स्प्रेड जर बघितला, थ्रू मुवमेंट ऑफ प्लांट कंटेनिंग सिक्स सॉइल इन व्हर्जिन एरियाज शॉर्ट डिस्टन्स स्प्रेड इज बाय वॉटर रूट इंजुरी प्रिडिस्पोज विल्ट डिसीज. आता जे तुमची जे काय हा ऍक्च्युअल कसा डिसीज आहे, फ्युजेरियम आला किंवा रायझोक्टोनिया आला, सॉइल बॉर्न डिसीज आहे, म्हणजे जिथं सिक्स सॉइल आहेत, म्हणजे विल्ट सिक्स सॉइल, हा काय म्हणतोय मी लक्षात घ्या, विल्ट सिक्स सॉइल म्हणजे त्या जमिनीमध्ये परत परत आपण एकच क्रॉप घेतलं किंवा ज्या क्रॉप वरती विल्ट येतोय असं जर क्रॉप तिथं आपण परत परत कल्टिवेट केलं
तर ती जी सॉइल असते त्या सॉइलला आपण विल्ट सिक्स सॉइल असं म्हणत असतो. ठीक आहे, मग तुम्ही त्या विल्ट सिक्स सॉइल मधून ज्या एरियामध्ये पूर्वी कुठलंही क्रॉप घेतलेलं नाही किंवा त्या एरियामध्ये तुमचं सॉइल बॉर्न जो आपला फ्युजेरियम आहे ते फ्युजेरियमचं इन्फेक्शन नाही अशी जी सॉइल आहे त्या एरियामध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणामध्ये जर ती क्रॉप मुव्हमेंट झाली म्हणजे ट्रान्सप्लांट आपण केली तर ती एक मेन रिझन असू शकतं. त्याचबरोबर इरिगेशन वॉटर जे असतं ते इरिगेशन वॉटर थ्रू त्याचे क्लायमेट स्कोर्स जे ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती जातात. त्याचबरोबर रूटला इंजुरी झाली तिथं जर तुमचं सिक्स सॉइल असेल तर तिथं सुद्धा तुमचं पॅथोजनचं इन्फेक्शन त्या मायक्रोकोनिडिया आणि मायक्रोकोनिडिया त्याच्यावरती इन्फेक्शन करणार आहे पण तिथून पुढे तो स्प्रेड होणार आहे. आता या डिसीज साठी फेवरेबल कंडिशन काय लागते बघ. हायर रेनफॉल ड्युरिंग ऑगस्ट और सप्टेंबर म्हणजे आता जो पर्टिक्युलर सीझन चालू आहे या सीझन मध्ये जर जास्त प्रमाणामध्ये जर पाऊस झाला तर ते डिसीज साठी फेवरेबल सिच्युएशन होऊन जाते. स्टॅग्नेशन ऑफ वॉटर इन गावा फील्ड फॉर लॉंग ड्युरेशन म्हणजे सेम तुमचं हे पाणी जे आहे जास्त पाऊस झाला त्या ऑर्चर्ड मध्ये पाणी साठून राहिलं तर तुम्हाला तिथं जास्त कालावधीपर्यंत पाणी साठलं की तुम्हाला ह्या डिसीजला सामोरं जावं लागणार आहे. मॅक्सिमम अँड मिनिमम टेम्परेचर रेंज फ्रॉम 23 to 32 डिग्री सेल्सिअस विथ 76% रिलेटिव्ह ह्युमिडिटी आर कंडक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला साधारणतः 23 to 32 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल त्याचबरोबर 70 डिग्री सेल्सिअस पर्यंत 76 degrees पर्यंत किंवा 70% जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल तर ती जी कंडिशन असेल ती कंडिशन पूर्णपणे डिसीज साठी फेवर करत असते. ठीक आहे, कनेक्शन प्रॉब्लेममुळे तुमचं हे पूर्णपणे परत चालू करावं लागतं. इथं आपण त्याच्यासाठी मॅक्सिमम मिनिमम टेम्परेचर बघितलं त्याचबरोबर रिलेटिव्ह ह्युमिडिटी बघितलं त्याचबरोबर देर इज सिव्हिअर इन्सिडन्स ऑफ विल्ट इन अल्कलाइन सॉइल्स ऍट पीएच रेंजिंग 7.5 to 7.9 ऑर इन लॅटरिटिक सॉइल्स ऍट पीएच 6.5 म्हणजे सॉइल कुठली आहे त्याच्यावरती सुद्धा आपला जो विल्टचा इन्सिडन्स जो आहे तो डिपेंड करतोय. जर अल्कलाइन सॉइल असेल म्हणजे ज्याचा पीएच 7.5 to 7.9 च्या दरम्यान आहे त्या सॉइल मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा अटॅक जो आहे तो होत असतो. गावा सीडलिंग्स आर मोर ससेप्टेबल टू फ्युजेरियम सोलॅनी एज वेल एज फ्युजेरियम ऑक्सिस्पोरियम एज वेल एज फ्युजेरियम सीडी देन अदर प्लांट्स ऑफ 3 years एज. म्हणजे तुमच्या बाकीच्या क्रॉप पेक्षा तुमचं गावा सीडलिंग जे आहे ते या सोलॅनी असेल ऑक्सिस्पोरियम असेल किंवा सीडी साठी असेल तर ह्याच्यासाठी तुम्हाला हे क्रॉप जे आहे ते पूर्ण ससेप्टेबल असते म्हणजे त्या पिरियड मध्ये तुम्हाला प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. रिसर्चर्स रिपोर्टेड दॅट फ्युजेरियम सोलॅनी शुड इन्फेक्ट गावा प्लांट्स फ्रॉम 1 month old to more than 4 years ओल्ड म्हणजे साधारणतः 1 महिन्यापासून 4 वर्षापर्यंत तुम्हाला फ्युजेरियम सोलॅनीचं इन्फेक्शन त्या क्रॉप मध्ये दिसू शकतं म्हणजे तितकी प्रिकॉशन आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर याचे सिम्पटम्स इथं बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये
The leaves shed off premature, fruit size remain smaller, bare twin fail to develop new leaves and flowers dry. तुम्ही इथे बघू शकता पूर्ण पान पूर्ण पान जे आहेत ते सुरुवातीला पिवळे होतात, पिवळे होऊन वाळायला सुरुवात होतात आणि वरून खाली पूर्ण फांद्या जे आहेत ते वाळत येत असतात. जे तुम्हाला फळं लागलेली असतील ती जशीच्या तशी राहून जातात. नवीन फुटवा किंवा नवीन पालवी जी आहे त्या झाडाला येत नाही. जी आलेली फुलं आहेत ती गळून पडतात. विल्टिंग ऑफ लीव्स फ्रॉम टिप, डिस्कलरेशन ऑफ स्टेम अँड डेथ ऑफ ब्रांचेस अँड देन द होल ट्री ड्राय अप. द इनर पार्ट ऑफ स्टेम अँड रूट अप टू कॉम्बियम अँड वेस्क्युलर टिश्यूज शो डिस्टिंग डिस्कलरेशन. म्हणजे जर आपण ते स्प्लिट करून बघितलं तर आतमध्ये पूर्णपणे डिस्कलरेशन झालेलं दिसत. आता याच्या मॅनेजमेंट साठी काय करता येईल बघा. प्रॉपर सॅनिटेशन, सॉइल सोलरायझेशन, कारण जर विल्ट सिक्स सॉइल असेल तर तिथं सॉइल सोलरायझेशन करणं गरजेचं आहे. पाणी साठलं नाही पाहिजे. अप्रूट अँड बर्ड विल्टेड प्लांट्स, म्हणजे जर तुम्हाला एका ठिकाणी इन्फेक्शन दिसलं तर ती प्लांट जे आहे ते अप्रूट करणं आणि जाळून टाकणं किंवा तुमच्या त्या फील्ड बाहेर काढून ते डिस्ट्रॉय करणं गरजेचं आहे. अदरवाईज तुमचं एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत ज्यावेळेस पाणी जाते, पावसाचं पाणी असेल किंवा तुम्ही पाट पाणी देत असाल, तर ते एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्याच्याबरोबर अमेडोस्पोर्स आणि मॅक्रोनी मॅक्रोगुंडे जाणार आहे. त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे. सिव्हिअर प्रूनिंग फॉलोड बाय ड्रेंच विथ 2.5 बेनलाइट ऑर बॅविस्टिंग 4 टाइम्स इन अ इयर. आता ह्याचं जर आपल्याला मॅनेजमेंट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कार्बन डायझिन बॅविस्टिंगचे जे आहेत ते तुम्हाला ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे वर्षातून साधारणतः 4 वेळा. इंजेक्शन गव्हा प्लांट विथ 1% वॉटर सोल्युबल 8% क्विनोलिनोन सल्फेट मे प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट विट फॉर ऍटलीस्ट 1 इयर. म्हणजे तुम्हाला जर प्लांट मध्ये डायरेक्ट क्विनोलिनॉन जे आहे क्विनोलिनॉन सल्फेट त्याचं जर आपण इंजेक्शन केलं तर तुम्हाला ते प्लांट जे आहे ते साधारणतः 1 वर्षापर्यंत तुम्हाला प्रोटेक्ट करू शकतो. यूज रेजिस्टन्स अँड टॉलरंट व्हरायटीज लाईक अलाहाबाद सफेद, ढोलका, सिंग एक्सेट्रा. तर ह्या 2-3 व्हरायटी ज्या आहेत त्या विल्डसाठी रेजिस्टन्स त्याचबरोबर टॉलरंट व्हरायटी, तर त्या आपण फॉलो करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा डिसिजन तो म्हणजे अँथ्रॅकनोज. आता याचं जर आपण ऑकरन्स आणि इम्पॉर्टन्स बघायला गेलो, अँथ्रॅकनोज इज मोस्ट कॉमन अँड इम्पॉर्टंट डिसीज ऑफ गावा इन इंडिया, पर्टिक्युलरली इन यूपी, पंजाब अँड कर्नाटका. इट इज फर्स्ट रिपोर्टेड फ्रॉम सहारनपूर यूपी. म्हणजे तुम्हाला हे यूपीमध्येच परत एकदा तुम्हाला अँथ्रॅकनोजचा सुद्धा इन्सिडंट दिसून येतो. The disease also occurs in Thailand, Philippines, Bangladesh and Pakistan. It also occurs serious post-harvest rotting of guava fruits. म्हणजे ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतोय, हार्वेस्टिंग केल्यानंतर जर अँथ्रॅकनोजचा इन्सिडेंट जर असेल तर त्याच्यामध्ये रॉटिंग झालेली दिसते. पूर्णच्या पूर्ण ते जसं तसं हिरवंच्या हिरवं फळ जे आहे ते वाळून जात. आता याचा कॉजल ऑर्गॅनिझम जर बघितला, लिओस्पोरियम सीडी किंवा कोलिओट्रिचम सीडी हा अँथ्रॅकनोजचा कॉजल ऑर्गॅनिझम. त्याचं जर आपण सर्वायवल अँड स्प्रेड जर बघायला गेलो, इन्फेक्शन स्प्रेड बाय एअरबॉर्न स्पोर्स डेव्हलप ऑन डेडली लिव्स, ट्विंग्स अँड ममीफाईड फ्रुट्स इन द ऑर्चर्ड. म्हणजे वाळलेली फळं असतील, फांदे असतील किंवा पानं असतील त्याच्यावरती तुम्हाला हे एअरबॉर्न स्पोर्सचे ते फॉर्म होताना दिसतात. डेन्स कॅनोपी इज कॉन्जिनियल फॉर जर्मिनेशन ऑफ स्पोर्स ड्यू टू हाय मॉइस्चर कंडिशन. म्हणजे जर तुमचं पूर्णपणे ते प्लांटेशन जे आहे जर ते डेन्स प्लांटिंग म्हणजे दाट असेल तर तुम्हाला दाट पानावरती मॉइस्चर जास्त काळापर्यंत राहणार आहे आणि ते मॉइस्चर जास्त पिरियड पर्यंत राहिल्यामुळं तुमचं जे स्पोर्सचं जर्मिनेशन जे आहे ते जास्त होणार आहे किंवा त्यासाठी ती सिच्युएशन फेवरेबल असणार. मुवमेंट ऑफ प्लांटिंग मटेरियल थ्रू इन्फेक्टेड फॉलेज, ट्रान्सपोर्टेशन ऑफ फ्रुट्स फ्रॉम हाय डिसीज प्रोन एरिया. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते स्प्रेड करण्यासाठी इम्पॉर्टंट फॅक्टर करतात. आता याच्यासाठी फेवरेबल कंडिशन काय असेल, क्लोजर प्लांटिंग विदाउट कॅनोपी मॅनेजमेंट. तुम्हाला तिथं ह्या प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे मॅनेजमेंट मध्ये. द एसरुलाय विथ पिंक स्पोर मासेस आर प्रोड्यूस इन मॉइस्ट वेदर ऑन डेड पिंक्स अँड ममीफाईड फ्रुट्स. ड्यू ऑर रेन्स एनकरेज स्पोर प्रोडक्शन अँड इट्स डिस्पर्सल अराउंड कॅनोपी. टेम्परेचर बिटवीन 10-35 डिग्री सेल्सिअस विथ बेस्ट 24-28 डिग्री सेल्सिअस.
तर ह्या सगळ्या सिच्युएशन जर असतील तर ते तुम्हाला हा अँथ्रॅग्नोस कॉज करण्यासाठी फेवर करतात निश्चित. आता याचे जर सिम्पटम्स आपण बघितले, फ्रुट्स अँड लीफ इन्फेक्शन इज जनरली सीन ड्युरिंग रेनी सीझन क्रॉप. पिन हेड स्पॉट्स आर फर्स्ट सीन ऑन अनराइप फ्रुट्स विच ग्रॅज्युअली एनलार्ज. स्पॉट्स आर डार्क ब्राउन इन कलर, संकेन सर्क्युलर अँड हॅव माइनर ब्लॅक स्टोमॅटा इन द सेंटर ऑफ द लिजन विच प्रोड्यूस क्रीमी स्पोर मासेस इन मॉइस्ट वेदर. तर साधारणतः टाचणीचं जे टोक असते, म्हणजे डोकं जे असते टाचणीचं आपल्याला म्हणते पिन हेड स्पॉट्स, म्हणजे त्या साईजचे स्पॉट्स असतात ते. सुरुवातीला तुम्हाला जे कच्ची फळं असतात त्याच्यावरती दिसेल, त्याचबरोबर ते मोठे स्पॉट होत जातात, त्याचबरोबर तो मोठा एरिया जो आहे तो त्याच्यावरती कव्हर करतात. सेव्हरल स्पॉट्स कोएज टू फॉर्म बिगर लिजन्स. द इन्फेक्टेड एरिया ऑन अनराइप फ्रुट्स बिकम कॉर्की अँड हार्डी अँड ऑपन डेव्हलप क्रॅक इन केस ऑफ सिव्हिअर इन्फेक्शन. म्हणजे जर जास्त इन्फेक्शन झालं तर तिथं क्रॅकिंग होतं. अनओपन्ड बर्ड्स अँड फ्लॉवर्स आर ऑल्सो अफेक्टेड विच कॉज देअर श्रेडिंग. म्हणजे त्या फ्लॉवरिंग स्टेज मध्ये सुद्धा याचं इन्फेक्शन दिसून येईल. ऑन लिव्ह्स द फंगस कॉज नेक्रोटिक लिजन्स युजली ऍशी ग्रे अँड बियर फ्रुटी बॉडीज ऍट द टीप ऑर ऑन द मार्जिन. ठीक आहे, तर तुमच्या लक्षात आले असतील सिम्पटम्स कसे असतात. तर याचे लाईफ सायकल कसे बघा, तुमचं जे प्रायमरी इन्फेक्शन जे आहे ते तुमचे इन्फेक्टेड फॉलेज असतील किंवा फ्रुट्स असतील त्या थ्रू होते. त्यानंतर तुम्ही फ्रुट्स वरती त्याचे सिम्पटम्स बघू शकताय. सेकंडरी इन्फेक्शन जे होते ते एअरबॉर्न कोलिडीज असतात, म्हणजे तुमची हायर डेन्सिटी प्लांटिंग असेल तर त्यावेळेस तुम्हाला तिथं तुम्हाला एका क्रॉप पासून दुसऱ्या क्रॉप पर्यंत तुम्हाला ते पॉलिओट्रिकमचे जे ऍसेरुलाचे ते जाताना दिसतात, अशा पद्धतीने त्याचे डिसीज सायकल जे आहे ते कम्प्लीट होत असते. त्यानंतर जर आपण याच्यासाठी मॅनेजमेंट करायला गेलो, थ्री ऍप्लिकेशन ऑफ बॉर्डेक्स मिक्सचर अँड प्रिन 0.22 to 0.32% आफ्टर रिमूव्हल ऑफ डेड प्रिन्स. म्हणजे ह्या टक्केवारीत तुम्हाला बॉर्डेक्स मिक्सचरचा जर आपण स्प्रे घेतला प्रूनिंग केल्यानंतर तर ते आपल्याला बेस्ट इफेक्टिव्ह राहू शकतं. त्याचबरोबर कॉपर ऑक्झी क्लोराईड जे किंवा पिप्रोस ऑक्साईड जे 0.3% जर आपण एका आठवड्याच्या गॅपनी जर ते स्प्रे घेतले तर अतिशय उत्तम राहते. त्याचबरोबर जर 1 gram per liter कार्बेटेझिनचं जर आपण जून ते सप्टेंबरच्या पिरियडमध्ये स्प्रे घेतला तर ते सुद्धा अतिशय उत्तम तुम्हाला रिझल्ट देऊ शकतात. ठीक आहे, तर तुमच्या लक्षात आलं असेल की अशा पद्धतीने हे विल्ट आणि अँथ्रॅग्नोस हे अतिशय महत्वाचे डिसीज आहेत. त्याचबरोबर याच्यावरती येणारा अजून एक अतिशय महत्वाचा असा डिसीज आहे तो म्हणजे फ्रूट कॅन्कर. आता कॅन्कर म्हटलं की जनरली आपण लक्ष देतोय आपल्याला की हे बॅक्टेरियल डिसीज आहेत, पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की जो गावावरती जो येणारा कॅन्कर जो आहे तो एकमेव फंगस डिसीज आहे. म्हणजे जेवढे काही कॅन्कर्स आजपर्यंत आपण बघितले किंवा इथून पुढे बघणार आहे तर त्या कॅन्कर मध्ये फंगल कॅन्कर कोणता असेल तर फक्त हा फ्रूट कॅन्कर ऑफ गावा आहे. त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम पेस्टॅलोटेप्सिस सीडी. तुम्ही एमएससीच किंवा बाकी कुठल्या एक्झाम जर तुम्ही कॉम्पिटेटिव्हचा तयारी करत असाल ऍग्रिकल्चरशी रिलेटेड तर तुम्हाला त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला जातो की फ्रूट कॅन्कर ऑफ गावा इज कॉज ड्यू टू. तुम्ही तिथं मग बॅक्टेरिया सरळ सरळ उत्तर अतिशय सोपा आहे म्हणून घेऊन टाकता, परंतु ऍक्च्युअल ते बॅक्टेरियामुळे कॉज न होता पेस्टॅलोटिओप्सिस सीडी हा जो त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे ते फंगल ऑर्गॅनिझम. तर तो जो तुमचा गावा कॅन्कर जो आहे तो तुम्हाला फक्त आणि फक्त फंगसमुळे कॉज होत असतोय. याचे जर सिम्पटम्स आपण बघायला गेलो तर जे टाचणीचं टोक असते त्या पद्धतीनं तुम्हाला कॉर्की अपिअरन्स जो आहे तो त्या फ्रूट वरती दिसतो.
तुम्हाला हाताला एकदम रप लागतं, ते दुसरं तिसरं म्हणजे तो अँथ्रॅनोचं इन्फेक्शन नसून ते तुम्हाला हे फ्रूट कॅन्करचं इन्फेक्शन असते, पेस्टॉलोटिक्स सीडीमुळे कॉज होणार इन्फेक्शन असते. तर एवढंच लक्षात ठेवा, ते काय तुम्हाला नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार नाही एक्झाम मध्ये, परंतु बाकीच्या साठी हे विचारलं जाऊ शकतो. तर तुम्हाला गावामध्ये जर काय लक्षात आलं नसेल तर विचारा. काय अडचण आहे गावामध्ये? अतिशय सुंदर, तुम्हाला काय अडचण येत नाही, अतिशय उत्तम. मला खूप आनंद होतो की एवढं सगळं शिकवलं तुम्हाला समजते. तर आता आपण पुढचं क्रॉप बघूयात. तर आपण जेवढे काय क्रॉप बघतोय ते सगळं तुम्हाला मिड टर्म साठी असणार आहे अगदी शेवटच्या लेक्चर पर्यंत, त्यामुळे तुम्ही त्यानुसार तयारीत राहा. डिसीजेस ऑफ पपया मध्ये फूट रॉट, लीफ कर्ल, मोजाईक, पपया रिंग स्पॉट हे महत्वाचे डिसीजेस. याच्यामध्ये जो पहिला डिसीज आहे फूट रॉट, फूट रॉट जो आहे तो त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो पिथियम अफेनिडर्मॅटम, त्याचबरोबर पिथियम डीबेरियम. तर हा तुम्हाला जर फूट रॉट जर विचारला तर त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम लिहित असताना तुम्हाला पिथियम अफेनिडर्मॅटम असं लिहायचं. आता याचे जर सिम्पटम्स बघितले तर बघा, वॉटर सोक स्पॉट्स इन द स्टेम ऍट द ग्राउंड लेवल विच एनलार्ज अँड गर्डल द स्टेम. म्हणजे तुम्हाला वॉटर सोक स्पॉट जे आहेत ते स्टेम वरती ग्राउंड लेवलला जे आहेत ते तुम्हाला जमिनीच्या मुळाच्या म्हणजे जमीन जिथून स्टार्ट होते, जिथून स्टेम स्टार्ट होते त्या लेवलला तुम्हाला तिथं गर्डलिंग झाल्यासारखं दिसते, कुजल्यासारखं दिसतंय. द डिसीज एरिया टर्न्स ब्राऊन टू ब्लॅक अँड रॉट, म्हणजे पूर्णपणे असं काळं पडून जाते. देन टर्मिनल लिव्ज टर्न येलो ड्रुप ऑफ, म्हणजे तुमचे जे लिव्ज आहेत ते तुम्हाला पिवळे होणार आहेत आणि खाली पडणार आहेत. हनीकोम्ब अपिअरन्स, म्हणजे ज्या वेळेस याच्यावरती पिथियमचं इन्फेक्शन होतंय, पिथियमचं इन्फेक्शन झाल्यानंतर तुम्हाला तिथं वास जो येणार आहे तो वास हा तुमचं मधाचं पोळं जसं असतं त्या पोळ्यासारखा वास तिथे येत असतो. द एंटायर प्लांट टॉपल्स अँड डायज, म्हणजे ज्या वेळेस पिथियमचं इन्फेक्शन होतंय त्यावेळेस पूर्ण प्लांट जे आहे ते असं गळून पडल्यासारखं होतंय आणि पूर्ण प्लांट जे आहे ते वाळून जाते. आता याचा जर आपण पॅथोजन बघितला तर त्याच्यामध्ये मायसिलिन इज सेप्टेड ब्राऊन अँड मच ब्रांच, द स्क्लेरोशिया आर ब्लॅक स्पेरिकल टू इरेग्युलर शेप अँड प्रोड्यूस इन अबंडन्स, म्हणजे स्क्लेरोशियल फॉर्मेशन जे आहे ते इथं होत असते. तर हा सुद्धा पीथीएम जो आहे तो हा सुद्धा सॉइल बॉर्न डिसीज आहे, त्यामुळे इथं तुम्हाला जर सीड ट्रीटमेंट करायची असेल तर सीड ट्रीटमेंट तुम्ही थायरम किंवा कॅप्टमची करू शकता 4 ग्रॅम पर किलो, किंवा क्लोरोथेलिनॉल जे आहे त्याची सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर इथं आपल्याला इफेक्टिव्ह काय असेल तर इथं ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे, म्हणून त्यासाठी कॉपर ऑक्सिक क्लोराईड असेल किंवा बोर्डेक्स मिक्सचर असेल किंवा मेटल एक्सिल असेल. आता इथे मेटल एक्सिल परत एकदा आले कारण हा पिथियम जो आहे तो त्याच्या पिथियम मध्ये तुम्हाला ऊस पोर फॉर्मेशन होत असते, मग ऊस पोर्स जर कंट्रोल करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला मेटल एक्सिल अतिशय इफेक्टिव्ह फंगिसाइड आहे, त्यामुळे इथे मेटल एक्सिल अप्लाय करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कॉपर ऑक्सिक क्लोराईड असेल किंवा बोर्डेक्स मिक्सचर असेल तर याचं जर आपण ऍप्लिकेशन केलं तर हा जो फूट रॉट आहे जो पिथियम अपेनिडर्मॅटममुळे कॉज होतो तो आपण पूर्णपणे मॅनेज करू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट डिसीज आपण बघणार आहे तो म्हणजे पपया रिंग स्पॉट.
तुम्ही इथं जो फोटो दिसतोय त्या फोटोमध्ये बघू शकता रिंग म्हटलेला, तर त्या पपई फ्रूट वरती तुम्ही रिंग फॉर्म झालेले दिसतील तुम्हाला अतिशय, म्हणजे जर तुमचे डोळे चांगली दृष्टी असेल तर तुम्हाला म्हणजे इथं इमेज मध्ये दिसायला काय हरकत नाही, किंवा तुम्ही ते बघितलं असणार, जिथं कुठं तुम्ही पपईचं फळ बघितलं असेल त्या फळावरती तुम्हाला अशा पद्धतीनं सिम्पटम्स बघायला भेटतील. जर बघितले नसतील तर आवर्जून बघा. तर याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो पपया रिंग स्पॉट व्हायरस, म्हणजे हा पपया रिंग स्पॉट व्हायरस मुळे कॉज होणारा डिसीज आहे. आता याचे सिम्पटम्स बघूयात. वेन क्लिअरिंग पकरिंग अँड क्लोरोफिल लिप टिश्यूज लोबिंग इन, म्हणजे तुम्हाला इथं क्लोरोफिल कंटेंट जे आहे ते कमी झालेले दिसेल, पकरिंग म्हणजे असं जाडसर पान झालेलं दिसेल, त्या वेन्स जे आहेत ते क्लिअर झालेले दिसतील. मार्जिन अँड डिस्टल पार्ट ऑफ लिव्ह रोल डाऊनवर्ड अँड इनवर्ड मोजाईक मॉडेलिंग डार्क ग्रीन डिस्टल लिप डिस्टोरेशन विच रिझल्ट इन शो स्टेरिंग सिस्टीम अँड स्टंटिंग ऑफ प्लांट. आता कॉमनली प्लांटची ग्रोथ जे आहे ते स्टंट झालेली दिसते, तुम्हाला पानाचं पकरिंग झालेलं दिसतं, पान वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला जे आहे त्याची मुवमेंट झालेली दिसते, म्हणजे ते रोल झालेलं दिसतं. त्याचबरोबर जर फ्रुट्स वरती बघितलं, ऑन फ्रुट सर्क्युलर कॉन्सेंट्रिक रिंग्स आर प्रोड्यूस, म्हणजे जे फळावरती जे आहेत ते कॉन्सेंट्रिक रिंग जे आहेत ते प्रोड्यूस होतात. इफ अफेक्टेड इलिमिनो फ्रुट्स फॉर्मेशन. तर अशा पद्धतीने याचे सिम्पटम्स आहेत. तर याचा पॅथोजन जो आहे, द व्हायरस पार्टिकल्स आर रॉड शेप अँड थर्मल इनॅक्टिव्हेशन पॉइंट ऑफ व्हायरस लाईज बिटवीन 54 to 60 degrees Celsius. आता याच्यामध्ये व्हायरस पार्टिकल जे आहेत ते रॉड शेप असतात. थर्मल इनॅक्टिव्हेशन पॉइंट म्हणजे, थर्मल इनॅक्टिव्हेशन पॉइंट म्हणजे तुम्ही जर ह्या व्हायरसचा जर सॅप काढला किंवा हे व्हायरस पार्टिकल जे आहेत ते 54 to 60 degrees Celsius टेम्परेचर मध्ये जर आले तरच ते तुमचे इनॅक्टिवेट होऊ शकतात. अदरवाइज 54 degrees Celsius खालचं जे टेम्परेचर जे आहे त्या टेम्परेचरला ते डिएक्टिवेट होत नाही. म्हणजे आपल्याकडे काही एवढं टेम्परेचर नसते, त्यामुळे ह्या टेम्परेचर रेंज मध्ये ते अतिशय सोप्या पद्धतीने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती स्प्रेड होऊ शकतात. ते कशामुळे होतात? मोड ऑफ स्प्रेड. मग त्याच्यामध्ये वेक्टर जे तो वेक्टर जो आहे तो अफिड, हा पपया रिंग स्पॉट डिसीज जो आहे तो अफिस गॉसिपी किंवा अफिस क्रॅसिओरा ह्या दोन स्पीसीज मुळे अफिडचा स्प्रेड होत असतो. त्याचबरोबर सीड्स जे सीड्स जे असतात ते सीड्स सुद्धा याचे इनाकुलम म्हणून काम करत असतात. तर आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे, इन्सेक्ट वेक्टर जर विचारलं पपया रिंग स्पॉट साठी कोणता आहे, तर तिथे तुम्हाला अफिड किंवा अफिस गॉसिपी असं लिहिता येणं अपेक्षित आहे. आता याच्या मॅनेजमेंट साठी काय करता येईल? आता हा व्हायरल डिसीज झाला, पपया रिंग स्पॉट हा व्हायरल डिसीज आहे, त्यामुळे चुकीने सुद्धा एका इथं लिहित असताना तुम्ही कुठलं फंजीसाईड लिहू नका, कुठलं अँटीबायोटिक लिहू नका किंवा कुठलं बॅक्टेरियासाइड लिहू नका. आपण बघितलं हा डिसीज जो आहे तो इन्सेक्ट वेक्टर मुळे ट्रान्समिट होतोय, त्यामुळे आपल्याला इथं प्रिकॉशन काय घ्यावे लागेल, तर इथे इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड जे आहे त्याचा स्प्रे करणं गरजेचं आहे, कारण तो अफिड आहे, तो अफिड कंट्रोल करायचा असेल तर त्यासाठी प्रॉपर इन्सेक्टिसाइड स्प्रे करणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा. आपण फंगल डिसीज जर असेल तर त्यासाठी फंजीसाइडच मॅनेजमेंट मध्ये लिहिणं अपेक्षित आहे, बॅक्टेरियल डिसीज असेल तर त्यासाठी अँटीबायोटिक्स लिहिणं अपेक्षित राहतं, आणि जर व्हायरल डिसीज असेल तर तिथं जर तो इन्सेक्ट मुळे ट्रान्समिट होत असेल तर तिथे इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड लिहिणं अपेक्षित असतं. अतिशय कॉमन सेन्सची गोष्ट आहे, नेहमीसाठी लक्षात ठेवा. याच्यासाठी मॅनेजमेंट म्हणून काय करत आहे, राइज पपया सीडलिंग अंडर इन्सेक्ट प्रूफ कंडिशन. जे अफिडचं जे तुम्हाला तुमचा हा डिसीज जो आहे तो ट्रान्समिट करायचं काम करतोय, त्यामुळे आपल्याला जे काय प्रिकॉशन्स घेता येईल जेणेकरून अफिडचा अटॅक होणार नाही त्या कंडिशन मध्ये आपल्याला सीडलिंग ग्रो करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं जे सीड्स युज करणार आहे ते डिसीज फ्री सीड्स असणं गरजेचं आहे. राइज सोर्गम ऑर मेज एज बॅरियर क्रॉप बिफोर प्लांटिंग पपया, जेणेकरून जिथं आपण पपया लावणार आहे तिथं जर आपण शेजारी त्या शेताच्या शेजारून जर आपण मेज किंवा सोर्गम लावलं तर तो सोर्गम किंवा मेज वरतीच तुमचा अफिडचा अटॅक होईल, जेणेकरून पपयापासून ते डायव्हर्ट होतील, त्यामुळे हे क्रॉप बॅरियर क्रॉप म्हणून लावायचे. रोग आउट अफेक्टेड प्लांट इमिडिएटली ऑन नोटिसिंग सिम्पटम्स. व्हायरल डिसीजला दुसरं काय अपेक्षित नसतंय, तर इथं तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचं आहे, ते प्लांट तुम्हाला दिसता क्षणी उपटून बाहेर टाकायचं आहे. तिथं तुम्हाला ते कव्हर होण्याचा चान्स नसतोय, तिथं रोग आउट करणं एकमेव उपाय. डू नॉट
राईज कुकुरबिट्स अराउंड द फील्ड. कुकुरबिट्स वरती तुम्हाला अफिडचा अटॅक जास्त असतो, त्यामुळे कुकुरबिट्स शेताच्या शेजारी असणं अपेक्षित नाही. जर ते असतील तर तिथे अफिडचा अटॅक जो आहे तो होत असतो. त्यासाठी क्लोरोफायरोपास हे इन्सेक्टिसाइड जर आपण स्प्रे घेतलं तर अफिड चांगल्या पद्धतीने तुम्हाला तिथं मॅनेज करता येतील. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट डिसीज बघणार आहे, तो सुद्धा व्हायरल डिसीजच आहे, पपाया लीफ कर्ल. पपाया लीफ कर्ल व्हायरस किंवा निकोशियाना व्हायरस 10, निकोशियाना व्हायरस 10 लक्षात ठेवायचं आहे. पपाया लीफ कर्ल व्हायरस लिहायचं नाही, निकोशियाना व्हायरस 10 लिहायचं आहे. तिथं पपाया लीफ कर्ल म्हटलं की निकोशियाना व्हायरस 10 अपेक्षित उत्तर आहे. परीक्षेमध्ये हे लिहिलं तरच तुम्ही पास व्हा, तुम्हाला मार्क्स भेटतील. अदरवाईज तुम्हाला तिथं पपाया लीफ कर्ल लिहिलं तर तो चुकीचा आन्सर आहे. याचे जर सिम्प्टम बघितले, पपाया लीफ कर्ल कर्लिंग शब्दामध्ये येते, कर्लिंग, क्रिंकलिंग अँड डिस्टोरेशन ऑफ लीव्ह, रिडक्शन ऑफ लीफ लॅमिना, रोलिंग ऑफ लीफ मार्जिन्स इनवर्ड अँड डाऊनवर्ड. पानाचे तुम्हाला खाली आणि वर जे आहेत ते तुम्हाला कर्लिंग झालेले दिसेल. थिकनिंग ऑफ वेन्स अँड लीव्ह बिकम लिदरी, ब्रिटल अँड डिस्टोरेटेड. म्हणजे तुम्हाला असं एकदम जाडसर पान जे आहे ते लागत असते. पानाची तुमची शेंडी जी आहे ती वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला वळलेली असतात. त्याचबरोबर पानाची वाढ जी आहे ती पूर्णपणे जिथल्या थांबून जाते. प्लांट ग्रोथ इज स्टंटेड, अफेक्टेड प्लांट डज नॉट प्रोड्यूस फ्लावर्स अँड फ्रुट्स. म्हणजे जिथे इन्फेक्शन आहे तिथे तुम्हाला फ्लावर्स किंवा फ्रुट्स जे आहेत ते येणार नाही. जिथल्या तिथं पूर्ण थांबून जाते तुम्हाला, त्या पानाची वाढ, झाडाची वाढ जी थांबून जात असते. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, याचा स्प्रेड जो आहे तो कशामुळे होतोय, डेमिसिया कॅबिकी म्हणजे व्हाईट फ्लाईज मुळे ट्रान्समिट होतोय. लीफ कर्ल जेवढे काही लीफ कर्ल आहेत ते लीफ कर्ल सगळेच्या सगळे व्हाईट फ्लाय म्हणून ट्रान्समिट होत असतात. अतिशय लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, तुम्ही लक्षात ठेवलीच पाहिजे. जेणेकरून इन्सेक्टर विचारला तर तुम्ही तिथं डेमिसिया कॅबिकी बिन बघता लिहू शकता. कन्फ्युजन इथं कुठलंही नव्हतं. व्हाईट फ्लाय मुळे काय होत असेल तर लीफ कर्ल होतो. आता याच्या मॅनेजमेंट साठी काय करता येईल, अप्रूव्ड अफेक्टेड प्लांट्स, कारण वाढ थांबलेली आहे, फ्लावर्स येणार नाहीत, फळे येणार नाहीत. अवॉइड ग्रोइंग टोमॅटो टोबॅको नियर पपया, कारण याच्यावरती वाटल्याचा अटॅक जास्त असतोय. टोबॅको आणि टोमॅटो हे पूर्णपणे तुम्हाला लीफ कर्लचा अटॅक म्हणजे लगेच त्याच्यावरती होत असतोय, त्यामुळे तुम्हाला व्हाईट फ्लाईज कंट्रोल करायचे असतील तर शेजारी हे क्रॉप असणं गरजेचं नाही, ते नको आहे आपल्याला क्रॉप. तिथं स्प्रेइंग सिस्टमिक इन्सेक्टिसाइड्स टू कंट्रोल इन्सेक्टिसाइड्स, स्टिकी ट्रॅप फॉर व्हाईट फ्लाईज. तर ट्रॅप आपण लावली तर व्हाईट फ्लाईज त्याच्या काय अट्रॅक्ट होतील आणि पपईवरती अटॅक होणार. त्यानंतर तिसरा महत्वाचा व्हायरल डिसीज तो म्हणजे पपया मोझाईक. याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे पपया मोझाईक व्हायरस आणि कॅरिका व्हायरस 1. तर लीफ व्हायरस मध्ये जो आपण बघितला निकोशियाना व्हायरस 10, तसंच पपया मोझाईक जो आहे पपया मोझाईक मध्ये कॅरिका व्हायरस 1 हेच उत्तर अपेक्षित राहील. हेच लक्षात ठेवायचं आहे, कॅरिका व्हायरस 1 पॉझिटिव्ह टू कॅरिका व्हायरस 1. त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघितलं तर पपया मोझाईक व्हायरस वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन पपया इन 1962 टुगेदर विथ पपया रिंग स्पॉट व्हायरस. इट वॉज ऑकर्ड इन साऊथ अमेरिका अँड USA. आता याचे जर सिम्प्टम बघितले तर तुम्ही पपया मोझाईक बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. मिड लीफ मोझाईक पॅटर्न विथ डार्क ग्रीन ब्लिस्टर्स लाईक पॅचेस तुम्ही इथं बघू शकताय. तुम्हाला हे डार्क ग्रीन पॅचेस जे आहेत ते दिसतात, पूर्ण व्हेन्स जे आहेत ते क्लिअर होतात. लेटर स्टेज लीफ वेन्स शो साइन्स ऑफ क्लिअरिंग, म्हणजे वेन्स जे आहेत ते क्लिअर झाले असते पण पान जे आहे ते हिरवं राहतं. पेट्युल्स आर शॉर्टर अँड लीव्स टर्न डाउनवर्ड, ही पानं जे आहेत ते खाली वळलेली असतात. प्लांट शो ए मॉडरेटली स्टंटेड ग्रोथ, परत एकदा स्टंटेड ग्रोथ आली, म्हणजे जिथं व्हायरलिसिस आला तिथं स्टंटेड ग्रोथ आलीच, तिथं ग्रोथ होणार नाही. आता याचा स्प्रेड कशामुळे होतो, व्हायरस इज ट्रान्समिटेड बाय सॅप ड्राफ्टिंग अँड सेव्हरल अपिड स्पेसिस अमंग विच मायझिस पर्सिकी इज मोस्ट इफिशियंट वेक्टर. तर तुम्हाला इथं जो स्प्रेड होत असतोय तो इन्सेक्ट वेक्टर जो आहे तो अफिड, जसं आपण रिंग स्पॉट मध्ये बघितलं तसंच इथे सुद्धा अफिड मुळे होतोय. इथं अपिस गॉसिपी होतं, इथं मायझिस पर्सिकी स्पीसीज लक्षात ठेवा, तुम्हाला तिथं कन्फ्युजन व्हायला नको. कारण चार ऑप्शन असणार आहे, तिथं अपिस गॉसिपी मायझिस पर्सिकी असेल तर तुम्हाला तिथं मायझस पर्सिकी असंच लिहिता आलं पाहिजे. त्याचबरोबर ट्रान्समिटेड बाय सॅप, सॅप म्हणजे काय, पानावरती पान घासलं की ते जे होते ट्रान्समिशन त्याला आपण सॅप ट्रान्समिशन. तुम्हाला पाठीमागे मी मला वाटतं तुम्ही ज्यावेळेस होता त्यावेळेस सांगितलं होतं
जर तुम्हाला सॅप ट्रान्समिशन जर बघायचं असेल तर काय करा, पपईची पानं कलेक्ट करा, ज्यांच्यावरती वेन टीयर्स झालेली आहेत ती पानं गोळा करून घरी आणा, मिक्सर मध्ये त्याचा रस काढा, त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट निघेल तो एक्स्ट्रॅक्ट काय करा, तुम्ही काकडीचं बिया लावा, आणि काकडीचं ज्यावेळेस उगवते म्हणजे ज्यावेळेस ते दोन पानं ज्यावेळेस असतात त्या दोन पानाच्या स्टेज वरती जर तुम्ही त्या पपईचा रस जो काढलेला होता, जे इन्फेक्टेड लीफ होते त्याचा जो रस होता, तो जर रस तुम्ही दोन बोटाच्या साह्याने जर त्या पानावरती जर चोळला, तर तुम्हाला त्याच्यावरती ज्यावेळेस तीन ते चार पानाचं ज्यावेळेस स्टेज येईल त्या प्लांटवरती, त्यावेळेस तुम्हाला हा पपया मोजायचे सेम सिम्पटम्स तुम्हाला काकडीवरती सुद्धा दिसतात. सेम तुम्ही प्रयोग काकडीवरती सुद्धा करू शकता, पपईवरती सुद्धा करू शकताय. पपईचं प्लांट लावायचं, त्या प्लांटवरती तुम्हाला दोन स्टेज ज्यावेळेस येईल त्या स्टेज मध्ये जर तुम्ही त्याचा जर रस लावला, जे इन्फेक्टेड प्लांटचा रस जो आहे तो लावला, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला त्याचं इन्फेक्शन जे होत असत. म्हणजे हा सॅप ट्रान्समिशन डिसीज आहे, सॅप ट्रान्समिशन त्याचबरोबर जॅफिडची स्पेसिस आहे मायझस सबसिटी, हे लक्षात ठेवा. आता याच्या मॅनेजमेंट साठी काय करता येईल, रोटेट विथ नॉन होस्ट क्रॉप, म्हणजे क्रॉप रोटेशन घेणं गरजेचं आहे. बायोफंजिसाइड्स बेस्ड ऑन व्हर्टिसिलियम लेकॅनी कॅन ऑल्सो हेल्प टू कंट्रोल द इन्सेक्ट पॉप्युलेशन. देर इज नो केमिकल ट्रीटमेंट फॉर वायरल इन्फेक्शन. यूज ऑफ सायपरमिथ्रिन क्लोरोपायरिकॉस इज इफेक्टिव. वीकली स्प्रे विथ ग्राउंडनट ऑइल 1% हेल्प इन रिड्युसिंग द स्प्रेड ऑफ द डिसीज. आता सगळ्यात महत्वाचं इथे लक्षात ठेवायचं आहे, पपया मोजायक जर कंट्रोल करायचं असेल तर 1% ग्राउंडनट ऑइल जे आहे ते अतिशय इफेक्टिव्ह आहे. तर हे एक्सपेक्टेड आन्सर तुम्हाला पपया मोजायसाठी काय असेल, तर 1% ग्राउंडनट ऑइल सगळ्यात महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. तर तुमच्या लक्षात आलं असेल, पपयाचा फूट रॉट बघितला, रिंग स्पॉट बघितला, लिप कर्ल बघितला आणि पपया मोजायक बघितला, त्याचे कॉजल ऑर्गॅनिझम्स, इन्सेक्ट वेक्टर्स आणि कंट्रोल मेजर्स किंवा मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जे ते अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. अतिशय महत्वाचं क्रॉप आहे आणि प्रत्येक डिसीज वरती क्वेश्चन एक्झाम मध्ये हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे किंवा ते क्रॉप आहे, त्यामुळे ते लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, याच्यामध्ये जर काय अडचण असेल तर विचार. तर आपण आजच्या लेक्चर मध्ये डिसीजेस ऑफ पपया आणि डिसीजेस ऑफ गावा हे दोन्ही क्रॉप जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. याच्या संदर्भात जर काय अडचण असेल, नेहमीसारखी तुम्हाला अडचण नसते, परंतु मीडच्या तयारीला जेवढे क्रॉप शिकवून झालेले आहेत तेवढ्या सगळ्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स जे आहेत ते त्याच्यावरती तुम्हाला जे असाइनमेंट मी प्रत्येक वेळी घेतो ती असाइनमेंट त्या एक्सरसाइज झाल्यानंतर लिहायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला मॅन्युअल लिहायला सांगितलंय, मॅन्युअल